नमस्कार, टिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. शेव करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आधी आपण पाहूयात. 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे. साधारण ह्या वाटीच्या मेजरमेंटनी मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे मी तेल घेतले, 1/2 चमचा हळद घेतली आहे. चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि ह्यामध्ये मी जिरे आणि ओवा 1/2 चमचा दोन्हीही कुटून पाण्यामध्ये साधारण 15 ते 20 मिनटं भिजत ठेवलेले. सगळ्यात आधी आपण बेसन पीठ घेऊया. बेसन पीठ चाळून घ्यायचे. दोन चमचे तेल आहे, 1/2 चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला. आणि ओवा आणि जिऱ्याचं पाणी टाकायचं आहे. अख्खा ओवा आणि जिरे टाकले तर सोऱ्यामध्ये अडकू शकतात, त्यामुळे मी थोडं पाणी करून घेतले. किंवा एकदम बारीक पावडर करून चाळणीने चाळून घेतली तरी चालेल. आता आपल्याला थोडं पाणी करून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही मळायचं. आता मी थोडं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घेणार आहे. आपल्याला असं पीठ तयार करायचं आहे. साधारण मला 1/2 ग्लास पाणी लागले. बेसनचं पीठ चिकट असतं, त्यामुळे हाताला थोडं तेल लावून मळलं तरी चालेल. आपलं पीठ चांगलं भिजून झालेलं आहे, थोडा तेलाचा हात लावला आहे मी. आता आपण सोऱ्यालासुद्धा तेल लावून घेऊया. मी स्टीलचा सोऱ्या घेतला आहे. सोऱ्याला पण मी हातून तेल लावून घेणार आहे, म्हणजे पीठ चिटकत नाही. मी इथं शेवसाठी एकदम बारीक ताटली घेतलेली आहे. आता आपण सोऱ्या भरून घेऊया. चमच्याने भरून घ्यायचं आहे सोऱ्या. सोऱ्या भरून झालेला आहे, आता आपण तो बंद करून घेऊया. आता आपण शेव करूया. तुम्हाला जर शेवमध्ये तांदळाचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही 2 वाटी बेसन पिठाला साधारण 3 चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता, किंवा 2 चमचे साबुदाण्याचं पीठही वापरू शकता. फक्त पीठ चाळून घ्यायचे. आणि जिरे आणि ओवा मी वापरला आहे. तसंच तुम्ही लसूणही टेचून पाण्यामध्ये घालून ठेवू शकता आणि त्यानंतर ते पाणी आपण पीठ भिजवायला वापरू शकतो. आता आपण शेव तयार करून घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता मी शेव तेलामध्ये सोडून घेते. शेव तेलामध्ये टाकल्यावर गॅस बारीक करायचा आहे. एक मिनिटभर चांगली खालून तळून घ्यायची शेव. आता आपण शेव पलटून घेऊया. आणि पुन्हा दुसऱ्या साईडनेसुद्धा आपण तळून घेऊया चांगली. आपली शेव तळून झालेली आहे, काढून घेऊयात. शेव पटकन तळून होती, त्यामुळे आधी गॅस तेल तापसतोपर्यंत मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर एकदम बारीक करायचा आहे. मी राहिलेली शेव ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. आपली शेव तयार करून झालेली आहे, एकदम छान आणि कुरकुरीत झाली आहे. तुम्ही नक्की करून पहा, खूप सुंदर होते. एकदम कडक झाली आहे शेव. शेवमध्ये अजिबात तेल राहिलेलं नाही आहे. खूप सुंदर झाली, तुम्ही नक्की करून पहा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.